बेडखेहाळ प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची 100वी वार्षिक सभा संपन्न, 57 लाखाचा नफा, अध्यक्ष पासवडा पाटील यांची माहिती. बेडखेहाळ येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची 100वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष पासगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी दत्तचे संचालक इंद्रजित पाटील, ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे, संघाचे माजी अध्यक्ष जनगोंडा दड्ड पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आर्गे, ज्येष्ठ सभासद धनपाल धनापगोळ व संघाचे संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष आरजी डोमणे यांनी केले व नूतन बांधकाम करण्यात येत असलेल्या संघाच्या इमारतीबद्दल माहिती दिली. अहवाल सालातील महेत सभासद व विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्ष पासगोंडा पाटील, विक्रम शिंगाडे, अशोक झेंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्ष पासगोंडा पाटील अहवाल वाचन करताना म्हणाले, संघाचे 2115 सभासद असून शेअर भांडवल 1,21,23,000 आहे, तर ठेवी 10,47,29,000 असून रिझर्व्ह फंड व इतर निधी 2,25,83,000 आहे. गुंतवणूक 7,48,26,000 आहे. कर्ज वितरण BDCC बँक कर्ज 8,02,46,000, तर सभासद कर्ज 12,60,50,000 करण्यात आले आहे. अहवाल साली संघास निव्वळ 57,76,000 नफा झाला असून सभासदांना 18% प्रमाणे लाभांश देण्यात येणार आहे. संघाची वार्षिक उलाढाल 108,56,10,000, तर खेळते भांडवल 22,48,89,000 इतके आहे. वसुली प्रमाण 99.87% झाले आहे. तर संघाच्या वतीने ई स्टाम्प व्यवस्था, शेतीसाठी लागणारे औषध विभाग, RTC उतारा सेवा देण्यात येत आहे. तर लवकरच आधार कार्ड व्यवस्था ही करण्यात येणार आहे. अहवाल साली 40 महेत सभासदांना 2,000 प्रमाणे मरणोत्तर सहाय्य निधी देण्यात आले आहे, तर संघाचे ऑडिट वर्ग अश्रेणीत मिळाले आहे. याप्रसंगी संघाचे सभासद हेमंत मोरे यांचा शेतात करंट लागून मृत्यू झाला. त्यांना संघाच्या विमा योजनेतून 1,00,000 रुपयाचं धनादेश वितरण करण्यात आल्याचे सांगितले. तर मग सिद्धेश्वर मंडळी ते महिलांसाठी आले, ते म्हणाले आम्ही करतो पण ठीक आहे. त्यांना त्यांना म्हणजे ते महिलांचं पण काम झालं, आमचं पण काम झालं. ते पण आमच्या सभागृहा सगळ्यांचं झालं. आम्ही त्यांना दिलेलं आहे काम, ते 1 तारखेला 2 तारखेला चालू करते त्याप्रमाणे. आणि नफा मात्र व्यवस्थित श्री अर्जुन पहिले मागच्यापेक्षा जास्त झाला आहे. तुम्हाला सांगायला फार आनंद होतो. ते माहिती बघतो आपण सर्वांचं सहकार्य, सर्वांचं प्रत्येकांचं त्या संस्थेवरचं प्रेम हे वर्णन करण्यासारखं नाही आहे असं मी माझ्या मना आमच्या त्यांना भरून सांगतो. तिकडे पण बघा दादा, कारण तुम्ही सर्वांचं सहकार्य केलंय. तुम्ही सर्व काय करता, आमच्याकडे औषध घेता, लागवड घेता, पशू खात घेता, रूम जरी घेतला तरी सुरक्षा सर्व व्यवस्थित करतात. आणि काय पाहिजे आम्हाला त्याच्याशी? आम्ही आता एकच दास झालेला आहे. 100 वर्षे ही संस्था आणि परत असं 100 वर्षे होऊ दे असं माझी भावना आहे. बाकी काय मला जास्त नाही करत नाही. मुख्य व्यवस्थापक अजित धनापोळ यांनी ताळेबंद पत्रक, नफा तोटा, नफा विभागाची तसेच पोट नियम दुरुस्ती सूचना पत्रकाचे वाचन केले. वर्षद 2020-21 सालिन वार्षिक लेख परिषदेन वरदियल्लि संघद व्यवहारद बग्गे सूक्त सलहे सूचनेगळन्नु पट्टु केलोंदु निर्णयगळन्नु सदरिसिरुत्तारे. सदरि वरदियल्लि सल्लिसिद निर्णयगळिगे नम्म संघद आडळित मंडळि सभे नंबर 12 दिनांक 8/9/2021 ठराव नंबर 3 ಪರಿಹಾರ ಕೈಗೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಠರಾವ್ ನಂಬರ್ 4 ವಿಷಯ ವಿಚಾರಣಾ ವರದಿ ಏನಾದರೂ ಇದ್ದರೆ ಅದರ ಪರಿಗಣನೆ. ಠರಾವ್ ವರದಿ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಸಂಘದಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ಸಂಘಗಳ ಕಾಯ್ದೆ ಮತ್ತು ಉಪನಿಯಮಗಳಿಗೆ ಕಾನೂನಿಗೆ ಅಥವಾ ಕಾನೂನಿನ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಯಾವುದೇ ತರಹದ ಸಂಘದಲ್ಲಿ ಅವ್ಯವಹಾರ ನಡೆದಿರುವುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಸದರಿ ವಿಚಾರ ವರದಿ ವಿಷಯ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಠರಾವ್ ನಂಬರ್ 5 ವಿಷಯ ನಿವ್ವಳ ಲಾಭ ವಿಂಗಡಣೆ. ಠರಾವ್ ನಮ್ಮ ಸಂಘಕ್ಕೆ 2020-21 ಸಾಲಿನ ನಿವ್ವಳ ಲಾಭ 57,75,626 ರೂಪಾಯಿ 31 ಪೈಸೆ ಲಾಭವಾಗಿದ್ದು,
ಸದರಿ ಲಾಭವನ್ನು ನಿಮ್ಮ ಹವಾಲದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದೆ ಆ ಪ್ರಕಾರ ವಿಂಗಡಣೆ ಮಾಡಿದಂತೆ ಎಲ್ಲರೂ ತಾಳಿ ಮಡಿಸಿ ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ ಬಂದು ಬರಬೇಕು. ಯಾ ಪ್ರಸಂಗಿ ಇಂದ್ರಜಿತ್ ಪಾಟೀಲ್, ಬಾಳಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್, ಬಾಳಸಾಹೇಬ್ ಮೋರೆ ವ ವಿಕ್ರಮ್ ಶಿಂಗಾಡಿ ಯಾನಿ ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲೆ. ಸಭೆಸ್ ಸಂಚಾಲಕ ಶೀತಲ್ ಬೆನಾಡೆ, ಪಾಂಡುರಂಗ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಜು ಹನಬರಟ್ಟಿ, ಪದ್ಮಾಕರ್ ಪಾಟೀಲ್, ವಿಶಾಲ್ ಪಾಟೀಲ್, ದಾದಾಸಾಬ್ ಸುತಾರ್, ಹೈಬತ್ತಿ ಕೋರೆ, ಸಿದ್ದು ಸೂರ್ಯವಂಶಿ, ಲತಾ ಮಹಾವೀರ್ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಭಾವತಿ ಭದ್ರಗಡೆ, ಬ್ಯಾಂಕ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಶಿವಪ್ಪ ಸುಬೇದಾರ್ ಯಾಂಚಾಸಹ ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ತಾತ್ಯಾಸಾಹೇಬ್ ಕೇಸ್ತೆ, ನಾಭಿರಾಜ್ ಖೋತ್, ಪ್ರಶಾಂತ್ ಪಾಟೀಲ್, ಸುನೀಲ್ ನಾರೆ, ಮಹಾವೀರ್ ಪಾಟೀಲ್ ಯಾಂಚಾಸಹ ಕರ್ಮಚಾರಿ ಸಭಾಸದ ಮೊಟ್ಟ್ಯಾ ಪ್ರಮಾಣದ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಅನಿಲ್ ಶೇಳೆ ಪಾಟೀಲ್ ಯಾನಿ ಸೂತ್ರ ಸಂಚಾಲನ ಕೇಲೆ ತರ ಬ್ಯಾಂಕ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಮಲಗೊಂಡ ಪಾಟೀಲ್ ಯಾನಿ ಆಭಾರ ಮಾನಲೇ.